विश्वास दत्ताराम चव्हाण रिकवरीचे परसेंटेज कमी नाही आहे, ते आपलं टोटल डिटेक्शन जे आहे ते 70% सुमारास आहेत. प्रॉपर्टी ऑफेन्समध्ये जे मागचे आम्ही पाहिलं चेन स्नॅचिंग वगैरे आमच्याकडे 60-70% होतं, ते प्रॉपर्टी ऑफेन्सचं डिटेक्शन नॉर्मली तसं कमी असतो, म्हणजे 40-50% त्याच्यामध्ये असतो. रिकवरी जो आहे ते 30-35% असतो, कारण की ते त्याच्यामध्ये फार आपल्याला म्हणजे चॅलेंजिंग आहे. शेवटी आपल्याला काही कळू नसतो, कोणी घरफोडी केले, कोणी चोरी केले, तर ते सर्व माहिती काढणे आणि ते क्रिमिनल इंटेलिजन्स गोळा करणे, डिटेक्ट करणे, आरोपींना पकडणे, त्याच्याकडून रिकवरी करून घेणे, त्याच्या जे प्रक्रिया आहे ते फार कॉम्प्लेक्स आहे, एवढ्या सोपी नसते. ते आपलं काम म्हणजे असतं ते बाकी याच्या पथा आपलं काम चांगली आहे आणि सुधारणा पण होत आहेत, पण मुळात तो थोडासा कमी असतो. जसे बाकी केसेस आहे त्याच्यामध्ये डिटेक्शन 100% होऊ शकतो, 100%, पण प्रॉपर्टी ऑफेन्स आहे ते आपल्याला डिटेक्ट करणे थोडासा चॅलेंजिंग असतो, अवघड असतो, म्हणून थोडासा परसेंट कमी असतो. आणि आमचा प्रयत्न आहे की आम्ही जास्तीत जास्त गुन्ह्याच्या छळा लावून जास्तीत जास्त लोकांना त्याचे जे प्रॉपर्टी रिकवर करून त्यांना परत करू, असं आमचा प्रयत्न आहे. आणि थोडासा कोविडमुळे पण थोडासा आपल्याला कोविडमुळे 2-3 गोष्टी होतात, ते थोडासा क्राईम पण कमी होती, प्रॉपर्टी ऑफेन्सचं पण डिटेक्शन पण करणे थोडा कमी होतं आम्हाला, त्याचे बरेचसे कारण आहे. मनोहर राजाराम सुरुवातीला मी आपल्या सर्व ज्या लोकांना आम्ही आज मुद्देमाल दिलेला आहेत असं सर्व लोकांचे अभिनंदन करतो. जवळजवळ एक आपण 50 लोकांना आता आज त्याचे जे 24 गेलेले मुद्देमाल आहे, प्रॉपर्टीज आहेत, त्यांना आम्ही परत केलेले आहेत. त्याच्यामध्ये दागिने आहेत, त्याच्यामध्ये काही लोकांचे काही वस्तू आहेत, काही एखादा काही कॅमेऱ्याची पण चोरी झाली होती, आणि बरेचसे जे ऑटोरिक्षा किंवा कार आहेत असं बरेचसे गाडी आहेत. एकूण मिळून आपल्याला आजचे जे आपण जे कार्यक्रम ज्याच्यामध्ये आपण लोकांना परत केलं मुद्देमाल, ते जवळजवळ 1 कोटीच्या वरचे आज आपण लोकांना परत केलेले आहेत. आणि अतिशय चांगल्या आमची लोकांची कामगिरी, आमचे जे झोन 1 टीम आहे, DCP सुरेश मेंगणे साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आपले अधिकारी कर्मचारी मिळून त्यांनी चांगले काम करून हा जे महत्त्वाचे जे चोरीचे गुन्हा असतो किंवा घरफोडी जे प्रॉपर्टी ऑफेन्स असतात ते थोडासा अवघड असतात डिटेक्ट करायला, तर त्यांनी सर्वांनी हे गुन्हे छळा लावून सर्व त्यांनी जे मुद्देमाल आता लोकांना परत मिळून दिलेले आहेत, ते जे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते एवढं सोपे नसते. डिटेक्शन लावणे, प्रॉपर्टी रिकवर करणे आणि लोकांना परत करणे ते फार आनंदाची गोष्ट आहे. मी सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी ज्यांनी मेहनत केलं त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो. आणि अशा प्रकारचे आपण चांगलं काम करत राहावं अशी मी सूचना पण केलेली आहे सर्व अधिकाऱ्यांना. माझ्यासाठी आपल्या आयुक्तालयामध्ये जे प्रॉपर्टी ऑफेन्स आहेत, स्पेशली जे चेन स्नॅचिंग आहे किंवा घरफोडी आहे किंवा रॉबरीज किंवा इतर जे असं प्रॉपर्टी ऑफेन्स आहेत, काही गाड्यांची चोरी, वाहनची चोरी पण आहे, आपण मागे पाहिलं होतं ते मागे 1 वर्षामध्ये आपण बरेचसे असं डिटेक्शन करून आम्ही लोकांना प्रॉपर्टी परत केलेलं आहेत, असं त्यांनी चांगलं काम करत राहावं
आणि लोकांना पण विनंती आहे की थोडा त्याने पण काळजी घेतली पाहिजे. आणि जर काही असेल तर काही सुराग काही आपल्याला गोष्टी जर त्यांना काही असेल क्लू वगैरे तर ते ताबडतोब आम्हाला सांगितलं पाहिजे.